किती प्रवास कसा रे झेपे तुला? ह्यावर मी म्हणालो, आई बाबा तुम्ही मला जन्म दिला, मी माझ्या पालन पोषणासाठी रात्र दिवस जगला, ह्या बदल्यात मी तुमच्यासाठी एवढं तरी काम करू शकत नाही का? आपल्या भारतीय संस्कृतीत माता पिताचं स्थान एवढं मोठं आहे हे तुम्ही मला शिकवलं. गणपतीने आई वडिलांची प्रदक्षिणा हे प्रत्यक्ष पृथ्वी प्रदक्षिणेसारखेच आहे हे दाखवलं. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री विठ्ठल पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीनेच मिळाला. मलाही तुमची सेवा करण्याचं भाग्य मिळू द्या ना. त्यावर ते म्हणाले, बाळा तुझ्यासारखा पुत्र मिळून आम्ही धन्य झालो. ह्या पुढे जो कोणी आई आपल्या आई बाबांचा सन्मान व सेवा करेल त्याला श्रावण या नामाची उपमा दिली जाईल असं आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. अरे हे काय, मी तच बोलत राहिलो, रात्रीच्या आत मला जंगल पार करायचे, निघतो मी, नमस्कार.